आज आपण पाहणार आहोत व्हेज हक्का नूडल्स कसे बनवायचे ते। त्यासाठी इथं मी अर्ध पातेलं पाणी उकळून घेतलेलं आहे। या पाण्यामध्ये मोठा एक चमचा तेल ॲड करून घेणार आहोत आणि या मिश्रणात आता आपण नूडल्स ॲड करून घ्यायचे आहेत। तुम्ही तर पाहत असाल, नूडल्स ॲड करून घेतल्यानंतर याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर हे सर्व मिश्रण आपण गाळणीच्या सहाय्याने याचे पाणी निथळून घेणार आहोत या सर्व मिश्रणाचे, आणि नूडल्स एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत। तुम्ही तर पाहत असाल, आधी आपण याला छान अशी उकळी आणून घेतलेली आहे आणि उकळी आणून घेतल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने इथे आपण याचे पाणी गाळून घेतलेले आहे आणि या नूडल्सवरती मोठा अजून एक चमचा तेल ॲड करून अशा पद्धतीने हे सुट्टे सगळे नूडल्स करून घेतलेले आहेत। या पद्धतीने ज्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आता गॅसवरती एक कढई ॲड करून घ्यायची आहे आणि कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ॲड करून घ्यायचे आहे। जेवढे आपल्या नूडल्सचे प्रमाण असेल त्याच्यावर डिपेंड आहे तेल किती घ्यायचे ते। आपण इथे मी 3 चमचे मोठे तेल ॲड करून घेतलेले आहे आणि या तेलामध्ये आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करून घेणार आहोत। याचमध्ये आपण बारीक तुकडे केलेले आलं आणि लसूण इथे मी ॲड करून घेतलेले आहे। अगदी पातळ असे तुकडे करून घेतलेले आहेत, बारीक बारीक असे आल्याचे आणि लसणाचे, ते आपण इथे ॲड करून घेतलेले आहे। मीडियम साईजचा बारीक चिरलेला उभा असा चिरलेला हा कांदा इथे मी ॲड करून घेतलेला आहे। हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे तेलावरती आपण परतून घेणार आहोत। या पद्धतीने थोडासा तांबूस रंग कांद्याला आल्यानंतर आपण बाकीच्या भाज्या याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। त्यासाठी एक वाटी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे, एक वाटी गाजर घेतलेले आहे आणि एक वाटी शिमला मिरची घेतलेली आहे। हे सर्व मी बारीक बारीक असे चिरून घेतलेले आहे। तुम्ही इथं पाहत असाल आपला कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये कोबी ॲड करून घेतलेला आहे। तुम्ही पाहत असाल आपण कशा पद्धतीने ह्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत सर्व। याच पद्धतीने आपण भाज्या चिरून घ्यायच्या आहेत। भाज्यांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। मी तो कोबी, गाजर आणि शिमला मिर्च ॲड करून घेतलेले आहे। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे तेलावरती परतून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण परतत असताना थोडंसं मीठ आपण या मिश्रणात ॲड करून घेणार आहोत, कारण भाज्या आपल्या तेलावरती व्यवस्थित अशा परतल्या जातात आणि थोड्याशा मऊ पडतात, त्यामुळं आपण इथं मिठाचा वापर करून घ्यायचा आहे। आणि छान अशा भाज्या थोड्याशा परतून झाल्यानंतर भाज्या मात्र कंटिन्युअसली 3 ते 4 मिनिट अशा परतून घ्यायच्या आहेत। याच मिश्रणात आता आपण लहान बारीक असे चिरलेले मिरचीचे तुकडे ॲड करून घेतलेले आहेत, ते तुकडेसुद्धा आपण परतून घ्यायचे आहेत। ते कांद्याच्या आधी म्हणजे लसूण आणि आल्यासोबत घेतल्यास ते परतून तरीही चालू शकत होतं, पण मी तर आत्ता ॲड करून घेतलेले आहेत। याच पद्धतीने हे सर्व मिश्रण आपले परतून झालेले आहे आणि भाज्या थोड्याशा मऊ पडलेल्या आहेत, तुम्ही तर पाहत असाल। याच पद्धतीने आता आपण बाकीचे सॉसेस वगैरे याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये सोया सॉस 2 चमचे ॲड करून घेणार आहे, तुम्ही इथं पाहत असाल। त्याचसोबत इथे जो ज्या आपण कांदा पोहे खातो त्याच चमच्याने इथे हे सॉसेस ॲड करून घेतलेले आहेत। इथे सोया सॉस 2 चमचे, त्याचसोबत रेड चिली सॉस 2 चमचे, तुम्ही तर पाहत असाल। टोमॅटो केचप मात्र मी इथं 1 चमचा यूज करून घेतलेला आहे। इथं रेड चिली सॉस सुद्धा आपण 2 चमचे ऍड करून घेणार आहोत। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। याच पद्धतीने आता आपण इथं टोमॅटो केचप 1 चमचा ॲड करून घेतलेले आहे आणि सोबत आता आपण इथं शेजवानचा जो सॉस असतो, शेजवान सॉस, तो इथं आपण 2 चमचे ॲड करून घेतलेले। सगळे सॉसचे प्रमाण आपण 2-2 चमचे घेतलेले आहेत, फक्त टोमॅटो केचप आंबट होऊ नये म्हणून मी इथं 1 चमचा ॲड करून घेतलेला आहे। तो